पट्टामुळे कर्जबाजारी होऊन तरुणाने घरात घेतला गळफास. पुसद खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील माळ पठारावरील रोहडा येथे राहणाऱ्या एका 22 वर्षीय तरुणाने दिनांक 10 नोव्हेंबर 2022 रोजीच्या संध्याकाळी 5 वाजताच्या दरम्यान लुडो गेम व ऑनलाईन सट्टामुळे कर्जबाजारी होऊन गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ऑनलाईन सट्टामुळे आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. असे असले तरी आत्महत्येची नेमके कारण मात्र कळू शकले नाही. एकुलता एक मुलाने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. कार्तिक विजय वारकड वय 22 वर्ष राहणार रोहडा असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव असून आत्महत्या करण्याआधी कार्तिकने सकाळपासूनच आपल्या मोबाईलवर जिंदगी आज है कल नहीं क्या पता है कल हमारी यादें रहेंगी असे स्टेटस ठेवले होते. आई वडील शेतात काम करण्यासाठी गेले असतानाच भारत इंग्लंड क्रिकेट सामन्यात भारताचा दारुण प्रभावानंतर लगेचच घरात कोणी नाही हे पाहून त्याने आत्महत्या केली. शेतातून घरी येताच आईने सर्वप्रथम कार्तिकने गळफास घेतल्याचे बघितले. आत्महत्या केल्याची माहिती रोहडा येथे राहणारे कार्तिकचे काका महादेव पुंजाप्पा वारकड वय 50 वर्ष यांनी खंडाळा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. खंडाळा पोलीस स्टेशनच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कार्तिकचे 12वीपर्यंतचे शिक्षण झाले होते. घटनेच्या दिवशी कार्तिकचे आई वडील दिनांक 10 नोव्हेंबर 2022 रोजी नेहमीप्रमाणे शेतामध्ये कामानिमित्त गेले होते. कार्तिक हा घरात एकटाच असताना घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या केल्याची माहिती कार्तिकच्या आई वडिलांना कळताच त्यांनी एकच टाहो फोडला. माहिती मिळताच खंडाळा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन लटकलेले शव पंचनामा करून खाली उतरविले. त्यानंतर शव पुसद येथील उपजिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये शवविच्छेदनाकरिता दाखल करण्यात आले होते. दिनांक 11 नोव्हेंबर रोजी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. सदर प्रकरणाचा अधिक तपास खंडाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बालाजी शेंगेपल्लू यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार सुभाष हगवणे करीत आहेत.